काल रात्री जे मनराज बांदेकर यांची हत्या झालेली आहे आणि त्यानंतर तपासमध्ये आतापर्यंत जे आहे 4 आरोपी निष्पन्न करून त्यांना जे आहे असे अटक करण्यात आलेली आहे. बाकी आरोपीचे शोध चालू आहे. यांच्यामध्ये आता जे आहे ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पोस्टमॉर्टम चालू आहे. एकवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमके कोणतं कारणास्तव आणि कशा प्रकारची इंजुरी आहे हे सर्व माहिती जे आहे असे करणार आहे. प्राथमिक दृष्ट्याने हे जे घटना झालेली आहे ते कौटुंबिक वाद, प्रॉपर्टी डिस्प्युट आणि जुने वाद असं 3 गोष्टीवर झालेली दिसून येत आहे. एकवार सर्व आरोपी अटक झाल्यानंतर नेमके यांच्या मूल हेतू आणि तात्कालिक कारण काय होता हे आपल्याला माहिती जे आहे असे निष्पन्न करता येईल. सर, आरोपी नेमके कोण आहेत, त्यांचं आणि वनराज अंधेकरांचं कनेक्शन काय आहे? वनराज अंधेकर यांचे वडील यांची फिर्यादीनुसार त्यांनी जे आहे असे त्यांची स्वतःची मुलगी आणि 2 मेहना, 2 मुलगी आणि 2 मेहना अशा प्रकारचे त्यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार दिलेली आहे की याच लोकांच्या सांगण्यावरून असा घटना झालेली आहे. प्राथमिक दृष्ट्याने हे FIR आणि बाकीचे गोष्टीमध्ये मिळत आहे. एकवेळ सर्व आरोपी अटक झाल्यानंतर नेमके जे आहे असे त्यांचे तात्कालिक कारण काय होतं हे घटनेचे ते आपल्याला माहिती निष्पन्न होणार आहे. सर, संपूर्ण हत्या प्रकरणात एकूण किती आरोपी सहभागी होते आणि आपण किती आरोपींना ताब्यात घेतले? FIR मध्ये 10 आरोपी जे आहे असे नाव घेण्यात आलेलं आहे आणि त्या प्लस इतर 5 आणि जे आहे यानंतरही काही आरोपी असतील तर ते निष्पन्न करण्याचे काम आपल्याकडून चालू आहे. या बहीण भावाचा नेमका असं काय वाद होता की हा एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत येऊन थांबले? ते प्रॉपर्टी डिस्प्यूट आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे. जे आहे त्यांची असं चौकशी चालू आहे की काय प्रॉपर्टी डिस्प्यूट नेमकं आहे, कधीपासून चालू आहे, हे सर्व गोष्टीचे तपास चालू आहे. वनराज अंधेकरचा खून नेमका कशा झाला, गोळ्या लागल्या का कोयत्या कोयत्याने वार केले, नेमका कशामुळे झाला? त्यांच्यावर काल रात्री 5 राऊंड फायर झालेला आहे आणि कोयता सारखे म्हणजे धारदार शस्त्र जे आहे तेही वापर झालेला आहे. प्राथमिक जे माहिती मिळाली होती की त्यांच्या जे इंजुरी आहे ते सर्व जे आहे धारदार शस्त्राने झालेलं आहे. आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतर जे आहे फायर आर्म इंजुरी आहे की नाही ते आपल्याला निष्पन्न होणार आहे.